स्वामींचा फेटा पगडी अजून काय काय आहे तुमच्याकडे बघू वस्त्र लोड आसन छान छान स्वामी निडजा घेऊन छान छान वस्त्र घाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तर बऱ्याच ताईंना मार्गशीर्ष महिन्यासाठी लक्ष्मीचा मुखोटा होता आणि आपल्याकडे स्टॉक झालं होतं मागच्या चार पाच दिवसामध्ये तर पुन्हा हे महालक्ष्मी मुकुट आलेले आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे खूप सुंदर असा हा महालक्ष्मीचा मुकुट आहे ज्या ताईने घेतलेला आहे त्यांना तर माहितीच आहे की कि क्वालिटी किती छान आहे खूप सुंदर असा बघा आईचा मुकुट आहे ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर बुक करा कारण सातशे ते आठशे क्वांटिटीमध्ये मुकुट आहेत त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा कारण नंतर स्टॉक झाल्यानंतर मिळणार नाही महालक्ष्मी आईचा मुकुट खूप सुंदर असे मुकुट आलेले आहेत आपल्याकडे ज्यांना हवे आहेत त्यांनी ऑर्डर पटापटा करा कारण बुकिंग चालू आहे कुरियर पण चालू आहे मार्गशीर्ष महिन्यासाठी कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्यांना हवा लोकर आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये महालक्ष्मी आईचे मुकुट बुक करायचे आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी खूप सुंदर असे मुकुट आहेत आणि भरपूर क्वांटिटीमध्ये आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर बुक करा कारण सातशे ते आठशे क्वांटिटी आहे मागच्या वेळेस सगळे स्टॉक झाले होते कारण तुम्ही सर्वांनी खूप लेट बुकिंग केलं त्यामुळे जेव जसं आवडतो आहे तसं इन्स्टंट बुकिंग करा आपल्याकडे ओ डी अवेलेबल नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे फक्त ऑनलाईन पेमेंट फोन पे जीपेला पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट पाठवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल कोणीही करू नका फक्त मेसेज करायचा आहे तसंच बघा खूप सुंदर अशी धूपदाणी आपल्याकडं आलेली आहे मोराची मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे खूप सुंदर अशी धूपदाणी आहे आणि मोराची आहे मोठी आहे बऱ्याच ताईंना साईज थोडासा मोठा हा होता तर त्यामध्ये मोठ्या साईजची बघा ही धूपदाणी आहे खूप छान अशी धूपदाणी आहे ह्याला मोर धूपदाणी म्हणतात खूप सुंदर अशी मोर धूपदाणी आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा आपण जेव्हा देवाचा जप करतो नामस्मरण करतो त्यावेळेस विभूती पड इकडे तिकडे पडते पायदळी जाते तुडल जाते तर त्यासाठी बघा हे असं विभूती पात्र आहे त्याच्यामध्ये हे तीन दोन साईज अवेलेबल आहेत हा सगळ्यात मोठा हे दोन आणि त्याच्यापेक्षा हा एक छोटा आहे तर असे हे तीन साईज अवेलेबल आहे ज्यांना हवं आहे तरी पटकन स्क्रीनशॉट घ्यायचं आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा विभूती पात्र कॉल कोणीही नाही नाहीये फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा ह्याच्यामध्ये दोन साईज उपलब्ध आहेत तसंच बघा बऱ्याच ताईंनी आपल्या देवघरामध्ये दे स्वस्तिकचा दिवा बघितला तर स्वस्तिकचा दिवा मागं स्टॉकआउट झाला होता पुन्हा एकदा आलेला आहे आणि लवकर ऑर्डर करायचं आहे बरं का तर स्वस्तिक दिवा बघा खूप छान असा स्वस्तिक दिवा आहे तुम्ही असं ह्याला ओपन करून तुम्ही ह्याला स्वच्छसुद्धा साफसुद्धा करू शकता कारण हा बघा असं फोल्डिंगचा आहे हे सगळे पार्ट असे वेगळे निघतात आणि स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा तुम्ही ह्याला असं बसवू शकता कारण स्वस्तिक देवघरात असणं शुभ मानलं जातं त्यामुळे स्वस्तिक दिवा खास आपण बनवून घेतलेला आहे माझ्या मी नवीन देवघरासाठी बनवून घेतला होता तर बऱ्याचदाईना तो खूप आवडला आणि तेव्हा स्टॉक झाले होते लवकर तर आत्ता आलेले आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा स्वस्तिक दिवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तसंच बघा हे कासव आहे ह्याच्यावरती अंक आहेत अंक असणारं कासव शुभ मानलं जातं तर हा कासव आहे आणि कासवाची ही डिश आहे वेगवेगळं आहे बरं का दोन्ही तुम्हाला जर हवा असेल सेट तर असं सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच बघा हळदी कुंकू करंडे पितळेमध्ये बऱ्याचदाईने ऑर्डर केले होते आता संक्रांत पण येते आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये हळदी कुंकवासाठी पण असे चांगले करंडे आहेत हळदी कुंकुवाचे तर बघा असं ह्याला टो असं ओपन करायचं असतं हे असे करंड्याचे खूप सुंदर अशा क्वालिटीचे करंडे आहेत तुम्ही बघू शकता तर हे सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हळदी कुंकू करंडे तशीच बघा आपल्या देवघरामध्ये जी परडी आहे म्हणजे आपण फुलदाणी म्हणतो देवी देवतांना मंत्र पुष्पांजली वगैरे करण्यासाठी तर अशी खूप छान अशी ही फुलदाणी आहे ह्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा साईज आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्यात हा मोठा साईज आहे त्याच्यामध्येच आपल्या देवघरात आहे तशी सेम आहे ही हे बघा आपल्या देवघरात आहे तशी ही सेम आहे तुम्हाला जी आवडती त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये तुम्ही देवी देवतांना सकाळी फुलं वगैरे वाहण्यासाठी ठेवू शकता किंवा छान असं तुम्हाला जर सजावट करायची असेल आपल्या देव देवघरामध्ये तर ही अशी मोराची फुलदाणी आहे ह्याला पर म्हणतात तुम्ही यातली कोणतीही ऑर्डर करू शकता खूप सुंदर आहे तसंच बघा अं छोटी जर स्वामींची मूर्ती किंवा देवी देवतांच्या मूर्ती असतील तर त्याला अभिषेक घालण्यासाठी असं संपुष्टम असतं तर हे बघा खूप सुंदर असं संपुष्टम आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे आणि जड आहे तर तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरतीच तुम्हाला पेमेंट करायचं आहे जी पे गुगल पे फोनपे कॉल करू नका फक्त मेसेज करा बुकिंग करा सी ओ डी अवेलेबल नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही तसंच बघा स्वामींसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी ह्या छोट्या अशा अशा वाट्या आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये स्वामींना खीर ठेवू कि शकता किंवा भाज्या ठेवू शकता म्हणजे कोणत्याही देवी देवता जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्याच्या ह्या वाट्या आहेत खूप सुंदर अशा वाट्या आहेत असे ठोक्याच्या वाट्या आहेत क्वालिटी म्हणाल तर खूप छान आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर क्वालिटीच्या ह्या वाट्या आहेत आणि हे पितळेमध्ये आहे प्युअर ब्रास आहे तर ह्याच्यासोबत तुम्हाला केळीचं पानसुद्धा नैवेद्याचं मिळतं ते सुद्धा ऑर्डर करू शकता तर तुम्ही ह्या वाट्यासुद्धा घेऊ शकता पितळेच्या जसं की खडीसाखर देवी देवतांना ठेवण्यासाठी किंवा तुम्हाला एखादा नैवेद्य किंवा शिरा वगैरे तुम्ही किंवा याच्यामध्ये एखादं फ्रूट वगैरे तुम्ही ठेवू शकता ह्या छान अशा वाटे आहेत किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही ह्या ठेवू शकता इतक्या सुंदर आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्या वाटे आहेत खूप सुंदर आहेत ज्यांना हवा आहे, आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा हे असं ताट आहे नैवेद्याचं खूप छान असं तर हे बघू शकता तुम्ही पितळेमध्ये आहे तुम्ही असं ताट आणि ह्या दोन वाट्यासुद्धा घेऊ शकता तर ह्याच्यामध्ये सुकी भाजी बसते ह्याच्यामध्ये भाजी बसते किंवा खीर आणि एखादी भाजी तर बघा तुम्हाला हे कलेक्शन आवडत असेल तर व्हॉट्सअपला ऑर्डर करा खूप छान असं हे नैवेद्याचं ताट आहे आणि त्यासोबत बघा खूप सुंदर असा हा दिवा आहे हा दिवा मिस करू नका मागच्या वेळी खूप तुमच्या कमेंट आल्या होत्या की आम्हाला स्वस्तिक दिवा घ्यायचा आहे तर आता जवळपास शंभर क्वांटिटीमध्ये हा दिवा आलेला आहे तुम्ही हे दिवे बिंदास्त बुक करू शकता तसंच बघा हे हळदी कुंकूचे करंडे हे केळीचं पान नैवेद्यासाठी ह्या वाट्या ह्या तुम्हाला ऑर्डर करता येतील खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे मेसेज करा आणि बुक करा तसंच बघा हा कुबेर दीप आहे आणि ह्याला कासवचं स्टँड आहे कुबेर कासव दीप आहे हा सुद्धा खूप छान आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता खूप सुंदर क्वालिटीचे हे सगळे आपल्याकडं ब्राशचे देवपूजेचे साहित्य असतं तसंच बघा हा एक खोलगट असा उथळ एक दिवा आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच ताईंनी आपल्याकडं घेतलेला आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा हा अष्टलक्ष्मी दिवा सगळ्यात छोटा आहे तुम्ही जो माझ्या देवघरामध्ये बघता तो सगळ्यात मोठा आहे आणि हा सगळ्यात छोटा आहे त्यातला तर हा दिवा अष्टलक्ष्मी आहे जसं की तुम्ही माझ्या रील्समध्ये माझ्या व्हिडिओजमध्ये बघता की अष्टलक्ष्मी दीपचं पूजन म्हणजे आठ लक्ष्मींचं पूजन असतं आणि हेने घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता आणते तसेच तुमचा उद्योग असेल व्यवसाय असेल तो ग्रो करत नाही चालत नाही तर अशा वेळेसुद्धा तुम्ही विधिवत अष्टलक्ष्मीचं पूजन तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी तुमच्या व्यवसायाच्या शॉपमध्ये किंवा व्यापाराच्या दुकानामध्ये तुम्ही करू शकता तर हा अष्टलक्ष्मी दीप आहे ज्याला कॉल ऑर्डर करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, 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 करा। खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉल करू नका फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हे सगळे दिवे बुकिंगचे आहेत अष्टलक्ष्मी दिवे हवे तेवढे मिळतील तर हे असं पॅकिंग असतं तुम्हाला पॅकिंग असं भेटतं म्हणजे तुम्ही जेव्हा दिवे घेताना तेव्हा असं आम्ही रॅपिंग वगैरे करून व्यवस्थित तुम्हाला हे घरपोच पोहोचवण्याची जबाबदारी ही आमची असते तर असे हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा अभिषेक घालण्यासाठी देवी देवताना मेटलचे पाट बऱ्याच ताईंनी घेतलेले आहेत असे हे मेटलचे खूप सुंदर असे पाट सुद्धा आहेत देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी किंवा श्रीयंत्र रुद्रयंत्र यंत्र ठेवण्यासाठी खूप सुंदर असे हे मेटलचे पाट आहेत तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता बऱ्याच ताईंना हे हवे आहेत त्यांनी लवकर ऑर्डर करा तसंच तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आहे खूप सुंदर अशी तर बघा ही खूप छोटी मूर्ती आहे ह्याची प्राइस आहे फक्त साडेपाचशे रुपये आणि सगळ्यात छोटा साईज आहे बघा एक साडेतीन इंच आहे आई साहेबांची मूर्ती जशी स्वामींची माझ्या देवघरात मूर्ती आहे सेम त्या मटेरियलमध्ये त्या क्वालिटीमध्ये ही मूर्ती आहे खूप सुंदर अशा आई साहेब आहे तुम्ही ही सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सुद्धा साईज आहे तर बघा ही छान अशी आई साहेबांची मूर्ती आहे तुम्हाला हवी असल्यास आपल्याला आपला खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे ह्याच्यामध्ये ग्रीन कलरमध्येच ह्याचं कलर हा ग्रीनच तुम्हाला मिळेल आणि लाल कलर दोन कलरमध्ये ह्या उपलब्ध आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तसंच बघा त्याच्यामध्ये हा मोठा साईज आहे आई साहेबांचा तर ही जवळपास एक सात इंच मूर्ती आहे आई साहेबांची खूप सुंदर आणि सुरेख अशी आई साहेबांची मूर्ती आहे तुम्ही ह्याला अभिषेकसुद्धा घालू शकता नित्य त्यांना मळवट सुद्धा भरता येतो तर बघा आईसाहेबांचं रूप किती सुंदर असं आहे तर हे आपण ग्रीन कलर आणि ह्याच्यामध्ये रेड कलर असं तुम्हाला दोन कलरमध्ये मिळतील तर स्वामींची जी, जी मूर्ती आहे आपल्या देवघरामध्ये सेम मटेरियलमध्ये ही मूर्ती आहे तर तुम्हाला हवी असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती बघा ही सगळ्यात मोठी धूपदानी आहे बऱ्याच ताईंनी ऑर्डर केलेली आहे सगळ्यात मोठी धूपदानी तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये मजबूत आहे खूप म्हणजे खूप अशी मजबूत आहे का आणि प्युअर पित्तळ आणि ब्रास आहे तर बघा ही गायवासरूची मूर्ती आहे बऱ्याच ताईंना पाहिजे होती ही कोरीव आहे आणि रेकीव आहे आणि ही साईज म्हणाल तर खूप मोठा आहे कारण खूप छान अशी गाय आहे ह्याची प्राईज आहे एकवीसशे रुपये कारण तेवढी ही जड आहे आणि हेवी आहे त्यामुळे बघा खूप सुंदर अशी याच्यावरती शुभचिन्ह आहेत स्वस्तिक आहे तसंच बघा इकडं ओम आहे हे सगळे शुभचिन्ह असणारी गायवासरू आहे तो तुम्ही हे सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे जे पण तुम्हाला प्रोडक्ट आवडतात त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे तसंच बघा ह्याला पानवेली पानवेल डिश असं म्हणतात स्वा आरती वगैरे करण्यासाठी खूप छान आहे तर ही सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये अवेलेबल आहे ज्यांना हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या कारण तुम्हाला माहितीच आहे की व्हिडिओ झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी ह्या स्टॉकआउट होतात त्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करायचं आहे पानवेल ताट असं ह्याला म्हणतात खूप सुंदर असं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये आरती करू शकता किंवा देवी देवतांना तुम्ही ह्याच्यामध्ये दे अभिषेक घालू शकता किंवा त्यांना नैवेद्यसुद्धा ठेवू शकता इतकं सुंदर हे ताट आहे तुम्ही कोणाला भेट देऊ शकता गिफ्ट देऊ शकता छान आहे आणि प्युअर ब्रासमध्ये आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तर बऱ्याच ताईना बघा स्वामींसाठी किंवा माता लक्ष्मीसाठी खडीसाखर गुळफुटाने ठेवण्यासाठी अशा छोट्या छोट्या वाट्या हव्या होत्या तर ह्या वाट्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत स्क्रीनशॉट घ्यायला स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा जसं की तुम्ही देवाची पूजा करताय तर छोटीशी वाटी हवी तर त्याच्यामध्ये बघा अशी साखर किंवा गुळ फुटाणे किंवा तुम्ही मखाने मा माता लक्ष्मीसाठी असं तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा लक्ष्मीची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा ह्याच्यामध्ये तुम्ही असं लक्ष्मीचे सगळे रत्न जसं की गोमती चक्र कवड्या हे सगळं असं ह्याच्यामध्ये ठेवून लक्ष्मी मातेची सेवा सुद्धा करू शकता तर तुम्हाला जर ह्या वाट्या ऑर्डर करायच्या असतील ह्या पितळेमध्ये आहे तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा कुबेर लक्ष्मीदीप कुबेर लक्ष्मी दीप हा बऱ्याच ताईंनी आपल्याकडं ऑर्डर केला आहे ह्याला कुबेर लक्ष्मी दीप म्हणतात तर ह्या दीपचं खूप महत्त्व आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुपाची एक वाट सुद्धा ठेवू शकता जसं की आपल्याकडे तुपाची वात मिळते तर ह्याच्यामध्ये नाही का तू बऱ्याच ताईंना नाही का तूप घ्या तूप टाकले कसं तूप आळतं आणि ते व्यवस्थित दिवा आपला चालत नाही कारण आळतो ना त्यासाठी तुम्ही डबा देवळा तर हे बघा असंही तुपाची वात घेऊ शकता ह्याच्यामध्ये एक ठेवू शकता कारण ही जी वात आहे ती एका तासापेक्षा एक जास्त चालते म्हणजे एक तास दहा वरती चालते तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेच आहेत आपल्या तुपाच्या वातीचं प्रोडक्शन हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे तुम्ही बघा आणि हा एका तासापेक्षा एक जास्त चालतात म्हणजे लक्ष्मीमाता जर घरी तुम्हाला वाटत असेल की अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी लक्ष्मी माता स्थिर राहावी तर त्यासाठी सकाळ संध्याकाळ एक तर तुपाचा दिवा लक्ष्मी मातेसमोर लावायला विसरू नका तसंच तुळशीला लावा मेन आपल्या दरवाज्यामध्ये दोन दिवे लावा कारण ह्याच्यामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे आपल्या घरातली सकारात्मकता राहते आणि नकारात्मकता दूर होते तर बघा हा असा तु दिवा आहे तुम्ही हा दिवा घ्या कुबेर लक्ष्मी आणि त्यासाठी अशी एक वाद तुम्ही हा डब्बा ऑर्डर करू शकता ह्या एका तासापेक्षा जास्त चालतात एका तास एक तास दहा मिनटं जास्त चालतात तर हे पंचावन्न पीस आहेत एका डब्यामध्ये तर तुम्ही हा तुपाचा दिवासुद्धा ऑर्डर करू शकता ज्या ताईने घेतला आहे त्यांना क्वालिटी माहिती आहे प्युअर गाईच्या तुपाचा हा दिवा आहे ह्याला वाससुद्धा खूप सुगंध छान आहे तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करा तसंच बघा लक्ष्मी कुबेरदीप ऑर्डर करायला विसरू नका कारण लक्ष्मी कुबेरदीपचं खूप महत्त्व आहे आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या दरवाजामध्ये तुम्ही लक्ष्मी कुबेरदीप हा प्रज्वलित करू शकता तर बघा बऱ्याच ताईंना हा घंटी दिवा आवडतो मोराचा तर भक्तिताईने पण घेतला आहे माझ्या पण तुम्हाला देवघरात दिसतो तर हा घंटी दिवा जो आहे तो खूप छान आहे आणि क्वालिटी म्हणाल तर भक्तीताईंनी ऑर्डर केला आहे बऱ्याच ताईंनी घेतला आहे ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दोन्ही साईडने हे घंटी दिवे ठेवू शकता ह्याला हळदी कुंकू लावा ह्याला असं अलंकरित करा फुलं वगैरे ठेवा खूप छान आहे सकाळ सकाळी बघायला घंटीसुद्धा आहे आणि विथ घंटी विथ दिवा आणि खूप सुंदर असं घंटी दिवा आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्ही सगळे जर बघताय माझ्या किचनमध्ये माझ्या स्वयंपाकघरामध्ये आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये मी आई साहेबांची छान अशी पूजा करते तर बघा ही आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये आईसाहेबांची मूर्ती आपल्याकडे मिळते खूप सुंदर अशी आहे तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता स्वामींचंच एक रूप आहे तुम्हाला तर माहिती आहे स्वामींनी आंबाबाईच्या रूपामध्ये त्यांच्या भक्तांना दर्शन दिलं होतं आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये खूप सुंदर अशी आई साहेबांची मूर्ती आहे तुम्ही हीसुद्धा ऑर्डर करू शकता खूप छान आहे आणि बघा अलंकार वगैरे खूप सुंदर आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी माऊली तर बघा ही लोटी भांड आहे देवी देवताना आपल्या दे देवघरामध्ये पाणी ठेवण्यासाठी खूप सुंदर असं हे बघा डिझाईनचं लोठीभांडं आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी क्वालिटी आहे मागच्या वेळेचे जे होते ते ठोक्याचे प्लेन होते पण ह्यावेळेस असं थोडंसं ह्याच्यामध्ये डिझाईन आलेलं आहे तर तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे ह्याची तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं लोठीभांडं आहे स्वामींसाठी तुम्ही पाणी भरून ठेवू शकता जसं की तुम्ही हा सेट घेताय म्हणजे ह्याच्यामध्ये बघा अशा दोन वाट्या आहेत अशी भांडं किंवा हा तुम्ही सेटसुद्धा ऑर्डर करू शकता कारण खूप छान असा सेट आहे हा लोटी भांडं वगैरे किंवा बघा हे ताट आहे त्याच्यामध्ये ह्या दोन वाटे आहेत पाणी पिण्यासाठी हे लोटी भांडं आहे हा स्वस्तिक दिवा आहे देवाला लावण्यासाठी आणि हळदी कुंकू लावण्या घेण्या म्हणजे एकामेकाला देण्यासाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी खूप छान असा करंडे आहेत हळदी कुंकुआचे तर तुम्ही असा हा कंबो सेटसुद्धा घेऊ शकता खूप छान असं हा सेट आहे हवा असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा तर हा बघा असा कमळाचा दिवा आहे तर हा तुम्ही कमळाचा दिवा घेऊ शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर मी माझ्या देवघरामध्ये बघा रोज लावते तर त्याच्यामध्ये मी काय करते की तुपाचा एक दिवा आणि तेलाचं एक लावते तर ह्याच्यामध्ये अशी मी तुपाची वाट ठेवते आणि असा मी लक्ष्मीच्या समोर आपल्या देवघरामध्ये दे उत्तरेकडे असा मी दिवा प्रज्वलित करते प्युअर गायच्या तुपाच्या वाती तर बघा किती सुंदर असा हा कमळाचा दिवा आहे हा सुद्धा ऑर्डर करू शकता तुम्हाला वाटलं तुपाचा लावायचं तर ह्याच्यामध्ये तुपाची वाट ठेवा नसेल तर तुम्ही त्याला अशी वाट बनवून तेलाचं सुद्धा लावू शकता तर ह्याच्यामध्ये बघा एका दिव्यामध्ये तुम्ही दोन उपयोग करू शकता जसं की तेलाचा लावू शकता आणि तुपाचाही लावू शकता आणि माता कम लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही असं सुद्धा करू शकता पण मला असं छान वाटतो हा दिवा असं तुपाच्या वातीमध्ये लावण्यासाठी तर तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तसंच बघा आता गुरुचरित्र पारायण चालू आहे किंवा आपण लक्ष्मीमातेची जेव्हा सेवा करतो किंवा एक दोन तीन तासच आपलं पारायण चालतं तर अशावेळी बघा तुपाचा दिवा लावणं शुभ असतं तर हा तीन तास चालणारा तुपाचा दिवा आहे प्युअर गायची आता जे तुम्ही वाती बघितल्या सेम तो तीच क्वालिटी आहे आणि खूप छान असा हा तुपाचा प्युअर गाईचा दिवा आहे जो की हा तीन तास चालतो म्हणजे तुम्ही गुरुचरित्र पारायण अख्खं वाचताय किंवा लक्ष्मी मातेची मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा करताय तर हा दिवा तुम्ही जर रात्री सातला लावला सात आठ नऊ नऊ वाजेपर्यंत हा दिवा राहतो एवढी ह्याची क्वालिटी चांगली आहे किंवा आम्ही हा तीन तासासाठीच बनवून घेतलाय कारण बऱ्याच ताई म्हणतात की ताई सेवा करताना दिवा विजू नये आमचं गुरुचरित्रे पारायण असतं किंवा लक्ष्मीची जेव्हा आम्ही सेवा करत असतो तेव्हा तो दिवा प्रज्वलित राहावा आणि सेवा संपेपर्यंत तो राहावा त्यासाठी काय करता येईल कारण काय प्रत्येक वेळी काय होतं की तुपाचा दिवा आपण लावतो पण ते तुपाळतो दिव्यामधला आणि मग ते व्यवस्थित 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 तो दिवा चालत नाही पुढे त्याच्यामुळे आम्ही हा असा दिवा बनवला आहे की हा तीन तास चालतो म्हणजे तुम्ही गुरुचरित्र अख्खं पारायण हा दिवा लावून करू शकता आणि हे प्युअर गाईच्या तुपाचा आहे ह्याचा सुगंध पण खूप छान आहे तुम्ही घेतल्यावर तुम्हाला समजेलच तर बघा ह्याच्यासोबत अशी पंथीसुद्धा आहे कारण हा लक्ष्मी मातीला सुद्धा प्रसन्न करण्यासाठी बघा मातीच्या भांड्यामध्ये दिवा लावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगतात तर ही बघा मातीची अशी पंथी आहे आणि असा हा तुपाचा दिवा आहे हा तीन तास चालतो तर हा लक्ष्मी मातीला प्रसन्न करण्यासाठी पण आहे तुमचा उद्योग आहे व्यवसाय आहे व्यापार आहे शॉप आहे तर तिथं सुद्धा तुम्ही हा तीन तासासाठी लावू शकता सकाळी तुम्ही ऑफिसला गेला आठ नऊ वाजता लावला तरी आठ नऊ दहा हा दहा ते साडे पर्यंत चालतो तर असा हा तीन तास चालणारा तुपाचा दिवा आहे तर लवकरात लवकर ऑर्डर करा आणि हा दिवा लावल्यानंतर कुठलाही धूर काळा होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये काही काळं होत नाही आणि ही पंथी उपयोगी आहे जर हा दिवा संपला तर तुम्ही आमच्याकडनं ह्या वाती घेता तुपाच्या एका तासापेक्षा जास्त चालणारा तर हा तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये परत ठेवून प्रज्वलित करू शकता कारण ह्याच्यामध्ये धूर होत नाही किंवा कोणते तुम्हाला काळं होत नाही किंवा कोणतेही प्रदूषण हानी होत नाही कारण हा तुपाचा दिवा आहे आणि ह्याची क्वालिटी एकदम चांगली आहे तुम्ही हा दिवा संपल्यानंतर हा एक एक दिवा जर ह्यात लावला तरी सुद्धा चालतो म्हणजे कसं मातीचा दिवा होऊन जातो आणि तुपाचा दिवाळी लोकशाही मातेला लागला जातो तर ह्याचं खूप महत्व आहे तर तुम्ही हा दिवा नक्कीच घ्या हा एक दिवा तुम्हाला वीस रुपयेमध्ये मिळतो तर तुम्ही ह्याच्यामध्ये सात सुद्धा एका कुरिअरमध्ये सात सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा पाच दिवे म्हणजे वीस रुपयाला एक दिवा आणि त्याच्या पाठी मग शिपिंग चार्ज पन्नास साठ म्हणजे जसं तुमचं लोकेशन जसं की आउट लोकेशन रिमोट लोकेशन असेल तिकडे पोस्टाइन जात असेल तर अशावेळी कुरिअर चार्ज वाढतात पण तुम्ही जर मुंबई पुणे आजूबाजूला असाल तर एक साठ सत्तर रुपये कुरिअर चार्ज तुम्ही एका एक कुरिअरमध्ये हे चार पाच किंवा सात दिवे मागू शकता किंवा एक दोन तीन भांडे म्हणजे एक किलोच्या आज कुरिअर असेल तर तुम्हाला कुरिअर चार्ज एकच पडतो तर हे दिवे तुम्ही एकदम सातसुद्धा घेऊ शकता वीस रुपयाला एक दिवा आहे तीन तास चालतो तुपाचा तु तर असं हे तुपाच्या दिव्याचं क आपल्याकडं हे आम्ही लॉन्च केलेलं आहे कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये पंथी मिळते आणि हे संपल्यानंतर तुम्ही दुसरा एक डब्बा घेऊ शकता आणि त्या पंथीमध्ये तो एक तासापेक्षा जास्त चालणारा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता तर असे प्युअर गायीच्या तुपाचे दिवे आहेत गुरुचरित्र पारायण मातेला प्रसन्न करण्यासाठी खूप उपयोगी आणि लाभदायी आहेत तसंच बघा ही स्वामी माऊलींची मूर्ती आहे सात इंच तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर ही मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते तर आता प्रकट दिन सुद्धा येत आहे आणि बऱ्याच ताईंना स्वामींचे नवीन सेवेकरी आहेत त्याला स्वामींची सेवा करायची इच्छा आहे तर ही सात इंच मूर्ती आहे खूप गोड आणि छान अशी स्वामींची ही मूर्ती आहे तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला ही मूर्ती घरपोच मिळते मूर्ती तुम्ही मागवताना बिंदास्त मागवा कारण आमचं पॅकिंग एवढं प्रॉपर असतं तुम्ही तर बघताय एक मूर्ती पॅक करा एक तास लागतो आणि ज्या घरी जाते ते दादा ताई पण म्हणतात ताई मूर्ती आम्हाला खोलायला सुद्धा अर्धा ते एक तास जातो एवढं त्याला पॅकिंग असतं आणि मूर्ती डॅमेज झाली कुरिअरमध्ये काही झालं तरी सुद्धा आम्ही पुन्हा तुम्हाला नवीन मूर्ती देत असतो कारण आम्ही ही स्वामी सेवा करतो आम्ही व्यवसाय करत नाही कारण त्याच्यामुळंच स्वामी सेवा आहे म्हणून आम्ही कधी कोणाला काही प्रॉब्लेम आला किंवा असं कधी झालं नाही आजपर्यंत पण होत पण नाही पण काही झालं तर बिंदास्त बुकिंग करा जर मूर्तीला काही झालं डॅमेज झाली तर आम्ही तुमच्यापर्यंत दुसरी मूर्ती पाठवत असतो तर अशी स्वामींची खूप छान अशी सातींच मूर्ती आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तर बघा हे असं आपण जेव्हा स्वामींना पाणी ठेवतो किंवा आपल्या देवघरामध्ये जेव्हा देवी देवतांना पाणी ठेवतो ते पाणी अविमंत्रित होतं आणि ते पाणी एका तीर्थापेक्षा खूप म्हणजे काय म्हणतो त्याला अमृतापेक्षा कमी नसतं कारण ह्याच्यामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी सगळी सकारात्मकता आपल्या देवघरातली किंवा आपल्या देवी देवतातली उतरलेली असते तर ह्या पाण्याने असहाय्य रोगसुद्धा बरे होतात किंवा ह्या पाण्यातलं म्हणजे तांब्याचं भांडं आहे ह्या पा तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं पण खूप चांगलं असतं तर हा माझ्या देवघरामध्ये दे सुद्धा आहे तुम्ही बघताय तर तुम्ही हा सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता खूप चांगलं असं हे पात्र आहे आणि खूप छान आहे ह्याच्यातलं पाणी पिल्याने आपले आजार बरेसेच बरे होतात किंवा आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं तर हा देवघरामध्ये ठेवा किंवा आपण जेव्हा तारकमंत्र स्वामींचा बोलतो तेव्हा ते तारकमंत्राचं तीर्थसुद्धा तुम्ही पिऊ शकता इतका छान आपल्याकडे हा अभिषेक पात्र मिळतं तर असं हे अभिषेक पात्र आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तसंच बघा हा कंबो आणि हे अभिषेक पात्र तुम्ही घेऊ शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचं आहे आणि आपली क्वालिटी कशी आहे सगळ्या ताईंना माहिती आहे ज्यांनी ऑर्डर केले कारण मार्केटला जाण्याचा तुमचा वेळ वाचतो किंवा तुम्हाला चॉईस करण्यासाठी खूप दुकानं फिरावं लागतात ट्राफिक असतं म्हणजे खूप काही गोष्टी फेस कराव्या लागतात तुम्हाला बाहेर जायचं म्हटल्यावरती आणि मनासारखी वस्तू मिळत नाही तर तुम्हाला घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत ह्याचा आनंद घेता येतो आणि घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता कुरिअरच्या माध्यमातून भारतातही आणि भारताच्या बाहेर सुद्धा कुरिअर सर्व्हिस अवेलेबल आहे तुम्ही जिथं असाल तिथून बुक करू शकता तसंच बघा तुपाचे दिवे जे तुम्ही आत्ता बघितले ते लावण्यासाठी हा समय आहेत तुम्ही ह्यासुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा ह्याच्यामध्ये हा तुपाचा दिवा असं तुम्ही ठेवू शकता बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तर हे तुपाचे दिवे आहेत दोन हे निरंजन आहेत तुम्ही हे सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे दिवे आहेत ज्या ताईने घेतलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगा की क्वालिटी कशी आहे कारण आपल्याकडे जे सगळे जे पूजा साहित्य मिळतं ते सगळं क्वालिटीचं असतं आणि छान असतं तर बघा हे असे दोन निरंजन आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा तुपाचा असा एक एक दिवा लावू शकता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळ संध्याकाळी तर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच लक्ष्मी मातेची ही मूर्ती आहे बघा कमळ आसनावरती विराजमान आहे बऱ्याच ताईंनी आपल्याकडं घेतलेले आहे कमळ आसनामध्ये लक्ष्मी माता विराजमान आहेत खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये ही सुद्धा ऑर्डर करू शकता छान अशी लक्ष्मी मातेची कमळ आसनावरती पद्मासनावरती विराजमान आहेत तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता तसंच बघा कोल्हापूरची महालक्ष्मी आई आपली सगळ्यांची कुरवर निवासिनी महालक्ष्मी देव्याय नमः खूप छान अशी लक्ष्मी मातेची ही मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप छान आहे आणि ह्याची साईज म्हणाल तर एक अडीच इंच आहे खूप मोठी नाही आहे एवढी अशी बघा आहे एवढी अशी ही मूर्ती आहे तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशी देव्यायची ही मूर्ती आहे महालक्ष्मीची तर तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे व्हॉट्सअप मेसेज करा तसंच बघा दगडूशेठ गणपती बाप्पा बऱ्याच ताईंना दगडूशेठ गणपती बाप्पा हवा असतो तर हा छोटासा दगडूशेठ गणपती बाप्पा आहे एकदम दीड दिड़, दीड इंच ह्याचा साईज आहे एकदम छोटी आहे दीड इंच साईज आहे त्याचा तुम्ही हे सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि सुबक आहे तुम्ही बघू शकता कारण आपल्या देवघरामध्ये सगळे देव असतील आणि गणपती बाप्पा नसेल तर कोणते देव स्वीकारत नाही सेवा कारण गणपती बाप्पापासूनच सगळ्या शुभ कार्याला शुभारंभ होतो त्यामुळे गणपती बाप्पा देवघरात असायलाच पाहिजे गणपती बाप्पा आणि शिवलिंग नसेल तर कोणतेच देव आपली सेवा स्वीकारत नाहीत तर पहिली गणपती बाप्पाची सेवा पहिलं गणपती बाप्पाची पूजन असतं त्याच्यानंतरच आपण आपल्या शुभ कार्याला सुरुवात करतो तर ही गणपती बाप्पाची खूप छान अशी दगडूशेठची मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा ही ऑर्डरची मूर्ती आहे माझ्या देवघरामध्ये पण आहे धन्वंतरीची खूप सुंदर अशी ही धन्वंतरीची मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता कारण कसं आहे आपण आपल्या पैशा प्रॉपर्टीसाठी खूप काही गोष्टीसाठी सेवा करतो पण आपलं शरीर पण एका धनापेक्षा कमी नाहीये कारण आपल्या शरीराला काही जर झालं तरी पण खूप प्रॉब्लेम होतो मग धन्वंतरीची सेवा केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्या आरोग्याला एक चांगली ऊर्जा मिळते कारण आपलं आरोग्य पण आपलं जे शरीर आहे ते पण काही धनापेक्षा कमी नाहीये त्यामुळे आपण सुद्धा आपल्या देवघरामध्ये दे धन्वंतरीची मूर्ती ठेवायला पाहिजे किंवा त्यांचा नित्य अभिषेक त्यांची नित्य पूजा करायलाच पाहिजे फक्त दिवाळीमध्ये धन्वंतरीची दे पूजा दे करतात असं नाही करायचं मी तर माझ्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ही धनवंतरीची पूजा करते तशीच बघा खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे ही बघा धनवंत ही ऑर्डरची मूर्ती आहे ही धन्वंतरीची अशी मूर्ती असते बघा धन्वंतरी देवाची तर ही ऑर्डरची आहे त्यामुळे असं रॅपिंग करतो आम्ही जर तुम्ही ऑर्डर आमच्याकडे केली ना तर असं रॅपिंग करून तुम्हाला घरपोच मिळते कारण कुरिअर खूप चांगली सर्व्हिस आहे आमच्याकडली त्यामुळे कुठेही डॅमेज होण्याची तुटण्याची फुटण्याची शक्यता नसते तर ही ऑर्डरची आहे का ताईंची ही आणि दत्तगुरूंची मूर्ती ताईंनी ऑर्डर केली दत्त जयंतीसाठी तर खूप सुंदर अशी दत्तगुरूंची मूर्ती आहे बघू शकता तर ह्याच्यामध्ये एक आहे ती तुम्हाला मी दाखवते सेम आहे फक्त हे पॅकिंग केलंय कारण ही ऑर्डरची आहेत मूर्त्या ह्या दोन ही दत्तगुरूंची खूप छान अशी मूर्ती आहे तर बघा ह्याच्यामध्ये हा पीस आहे सेम तो ऑर्डरच आहे हे बघा अशी दत्तगुरूंची खूप सुंदर अशी मूर्ती आहे अशी दत्तगुरूंची छान अशी जड मूर्ती आहे तो बघू शकता त्रिमुखी दत्त खूप छान अशी दत्तगुरूंची ही मूर्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला ज्या कलेक्शन हवं आहे ते सगळं आपल्याला बघायला मिळतो खूप जड आहे तर ही ताईंची ऑर्डरची असल्यामुळे पॅकिंग केली सेम मूर्ती आहे तर तुम्ही ही मूर्ती सुद्धा आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता तसंच बघा ही धन्वंतरीची मूर्ती आहे ही सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा तसंच बघा बऱ्याच ताईंना लक्ष्मी हव्या असतात तर बघा ह्या लक्ष्मी आहेत आणि खूप छान आहेत तुमच्या देवघरामध्ये किंवा श्रीयंत्र बऱ्याच ताईने घेतलंय त्याच्या अवतीभोवती किंवा लक्ष्मीची सेवा करत असेल तर अशा वेळेस बघा लक्ष्मी शुभ असतात तर या लक्ष्मी सुद्धा आपल्याकडे मिळतात तसं श्रीयंत्र रुद्रयंत्र महामृत्युंजय यंत्र कमळगट्टा माळ आपल्याकडे कवड्या गोमती चक्र सगळं आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं खूप सुंदर असे बघा लक्ष्मीची जोडी आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये का हे खूप छोटासा असा सेट आहे ह्याच्यामध्ये देवांना आपण खडीसाखर किंवा असं दूध साखर असं ठेवू शकतो तर हे बघा खूप छान असा नैवेद्याचा सेट आहे खूप सुंदर आहे खूप गोड आहे बघू शकता तुम्ही एकदम जागा पण कमी लागते ह्याच्यामध्ये खडीसाखर गुळ फुटाणे शेंगदाणे देवांना पाणी किंवा दूध ठेवू शकता तुम्ही खूप सुंदर आणि गोड असा सेट आहे नैवेद्याचा तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा स्वामींना मी सकाळी जो अष्टगंध लावला व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यांनी विचारलं तर हा केसर अष्टगंध आहे स्वामींचा केशर चंदन अष्टगंध आहे हा माऊलींचा हा श्वेतगंध चंदन ओला आहे तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता त्यासोबत तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे स्वामीगंध मिळतो केशरगंध केश केशर, केशर, केशर अष्टगंध चंदनचा श्वेत श्वेत सुगंधी चंदन आणि अष्टलक्ष्मी गंध हे असे दोन आपल्याकडे गंध मिळतात तसंच बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे केशरसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे तुम्ही केशरसुद्धा घेऊ शकता खूप छान असं केशर आहे कारण तुम्ही बघा माता लक्ष्मीच्या जेव्हा सेवा करता तेव्हा दोन काड्या माता लक्ष्मीला अर्पण करा तसंच तुपाचा दिवा लावत असतो तर त्याच्यामध्ये टाकलं तरी चांगलं असतं किंवा अभिषेक करताना माता लक्ष्मीला जेव्हा आपण गुलाब जल किंवा साध्या पाया अभिषेक करतो त्याच्यामध्ये एक दोन काड्या टाका माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होते आणि ही कस्तुरी बॅग आहे तुम्ही बऱ्याच ताईने विचारलं ना मी माझ्या बिझनेसमध्ये माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यात त्याला मी कस्तुरी बॅग का वाहते कारण कस्तुरी बॅग ही माता लक्ष्मीला आकर्षित करते त्याच्यामुळे कस्तुरी बॅग किंवा कस्तुरी अत्तर आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवायचं त्याच्यामुळे काय होतं माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे आपला जो अनावश्यक खर्च आहे किंवा आर्थिक आवक वाढत नसेल त्यावेळेस तुम्ही असे उपाय करा तरी कस्तुरी बॅग आहे तुम्ही ही तुमच्या देवघरामध्ये किंवा तुमच्या कपड्यामध्ये सुद्धा ठेवू शकता कारण सुगंध खूप चांगला येतो तर अशी ही कस्तुरी बॅग आहे ह्याची किंमत फक्त एकशे तीस रुपये आहे जास्त नाहीये तुम्ही ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधून ऑर्डर करू शकता तर ही बघा आपली ही पंचगव्य अगरबत्ती आहे खूप छान आहे हँडमेड है, आहे आणि नॅचरल आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता पंचगव्य तशीच ही रुद्राक्ष दीड तास चालणारी नॅचरल रुद्राक्ष अगरबत्ती तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे की मी जेव्हा रात्रीचं नामस्मरण करते तेव्हा बरोबर ही दीड तास चालणारी ही रुद्राक्ष अगरबत्ती आहे सुगंध म्हणाल तर तुम्ही एकदा घ्या तुम्हाला कळेल की ह्याचा सुगंध किती छान आहे रुद्राक्ष आहे आणि नॅचरल मसाला अगरबत्ती आहे ही एकशे तीस रुपयेची आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा ही केसर ही अगरबत्ती आपल्याकडले सगळ्यात जास्त सेलिंग प्रोडक्ट आहे खूप छान आहे ज्या ताईने घेतली त्यांनी पुन्हा पुन्हा रिऑर्डर केलेला आहे ही सुद्धा नॅचरल अगरबत्ती आहे ना ह्याचा सुगंध तर इतका मस्त आहे ना की एकदा घेतली की तुम्ही दुसरी कोणती अगरबत्ती घेणार नाही एवढी छान क्वालिटी आहे ह्याची प्राइस आहे किती ह्याची प्राइस फक्त एकशे दहा आहे केसरहिना नॅचरल अगरबत्ती तसंच ही नक्षत्र केवढा अगरबत्ती आहे ह्याची पण प्राइस एकशे दहा सगळ्या अगरबत्ती नॅचरल आहेत तुम्हाला जर कुरिअर हातात मिळालं तेव्हा सुगंध येतो कुरिअरवाला सुद्धा म्हणतो की ताई काय ह्याच्यामध्ये खूप छान असा सुगंध येतो तरी नॅचरल केवढा अगरबत्ती आहे फक्त एकशे दहा रुपये तसंच बघा सगळ्यात माझी आवडती फेवरेट अगरबत्ती श्रीगंध ही अगरबत्ती घेणार तर तुम्ही दुसरे कुठूनच काही घेणार नाही एवढी अगरबत्तीचा सुगंध छान आहे तरी केशर अगरबत्ती सॉरी ही श्रीगंध अगरबत्ती आहे प्रीमियम एकशे पासष्ट रुपयेची अगरबत्ती आहे सगळ्यात भारी प्रॉडक्ट आहे आणि ह्याचा सुगंध खूप छान आहे आपल्या माइंडला फ्रेश वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आणि चांगलं वाटतं घरामध्ये वातावरण एकदम मंगलमय होतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल श्रीगंध अगरबत्ती मसाला अगरबत्ती प्रीमियम नॅचरल तसंच बघा ही भीमसेन कापूर अगरबत्ती आहे जसं की आपण आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी बाहेर का म्हणजे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी किंवा पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये आल्यावरती एकदम फ्रेश वातावरण हवं असेल तर बघा ही कापूर म्हणजे प्युअर भीमसेन कापूर शुद्ध आणि तुळस या दोन्हीपासून बनलेली ही भीमसेन कापूर अगरबत्ती आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही सुद्धा एक तास चालते आणि ह्याचा सुद्धा सुगंध खूप छान आहे कारण जसं आपण धूप घरामध्ये कसं जाळतो आपण धूप जाळतो त्याच्यानंतर आपण भीमसेन कापूर जाळतो त्याचा धूर होतो आणि घरभर आपल्याला फिरवता येत नाही तो धूर अशा वेळी तुम्ही या दोन अगरबत्त्या लावल्या तरी सुद्धा तुमच्या घरामध्ये तेवढी सकारात्मकता नांदते आणि घरातलं वातावरण आहे ते पॉझिटिव्ह आणि मंगलमय होतं तरी भीमसेन कापूर अगरबत्ती आहे ह्याची प्राइस आहे फक्त एकशे साठ रुपये तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच बघा आपल्या गावाकडे बघा नदीच्या ओढ्याच्या काठी एक नागर मुथा म्हणून एक वनस्पती असते ही नॅचरल अगरबत्ती आहे तुम्हाला विभूती घेतली तरी कोणतीही पोटाला हानिकारक नाही आहे ही लॅब टेस्टेड आहे तुम्ही, टेस्ट तुम्ही पुन्ना पुन्ना ही लॅबमध्ये टेस्टसुद्धा करू शकता प्युअर नॅचरल आणि आयुर्वेदिक ही नागरमुत्ता अगरबत्ती आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशी क्वालिटी आहे ह्याची ज्या ताईंनी घेतली त्यांना पुन्हा पुन्हा रिऑर्डर केली कारण ही वनस्पतीपासून बनलेली आहे कोणतंही सेंट ह्याच्यामध्ये ॲड नाही आहे कोणतंही केमिकल ॲड नाही आहे कोणत्याही ॲनिमल्सवरती ह्याचं टेस्टिंग नाही आहे सगळे अगरबत्ती हँडमेड आणि नॅचरल आहे तुम्ही ही बिंदास्त ऑर्डर करू शकता तसंच बघा ही आपल्याकडली चाफा अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप सुंदर आणि खूप छान आहे ह्याची प्राईस पण एकशे दहा रुपये आहे चाफा अगरबत्ती तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता तसंच सगळ्यांची आवडती आणि सगळ्यांची फेवरेट ही चंदन गोल्ड अगरबत्ती नॅचरल मसाला अगरबत्ती ह्याचा सुगंधसुद्धा सेम चंदनासारखा येतो आणि ही खूप ताईंनी ऑर्डर केलेली आहे तसंच तुम्हीसुद्धा घेऊ शकता खूप सुंदर अशी ही अगरबत्ती आहे ह्याची प्राईज आहे फक्त एकशे तीस रुपये तसंच सगळ्यांचं आवडती जास्व जास्वंद अगरबत्ती कारण हा फ्लेवर सुद्धा खूप ऑसम आणि खूप मस्त आहे मला खूप आवडतो कारण आपण कसं जास्वंदाचा वास घेतो सुगंध घेतो तसा सेम ह्याचा सुगंध आहे मी गणपती बाप्पाची सेवा करताना प्रत्येक चतुर्थीला ही अगरबत्ती मंदिरात पण घेऊन जाते आणि घरातही लावते कारण ही अगरबत्ती लावल्याने ह्याचा सुगंध हा जास्वंदासारखा येतो म्हणजे मी एका वेळ तीन अगरबत्ती लावते एक जास्वंद लावते एक श्रीगंध लावते एक भीमसेन लावते म्हणजे कसं की तिन्हीचा सुगंध छान येतो तुम्ही ही सुद्धा जास्वंद अगरबत्ती सुद्धा ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि छान याचा सुगंध आहे ही पण नॅचरल मसाला अगरबत्ती आहे तसंच बघा रजनीगंधा जसं की आपल्या नात्यामध्ये दुराव आहे किंवा आपली फॅमिली वेगळी आहे किंवा घरामध्ये पती पत्नींचं पटत नाही त्यावेळेस तुम्ही बघा खूप ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञ हेच सांगतात की तुमच्या घरामध्ये तुम्ही रजनीगंधाची फुलं ठेवा तुमच्या नात्यामध्ये एकोप येईल किंवा तुमचं प्रेम वाढण्यासाठी मदत होईल किंवा तुमची फॅमिली एकत्र येईल कारण त्या रजनीगंधाला फुलं भरपूर असतात तशी आपली फॅमिली जोडली जाते त्यामुळे बघा तुम्ही ही अगरबत्ती सुद्धा घ्या म्हणजे तुमच्या घरामध्ये जर ही अगरबत्ती लावली तरी सुद्धा तुमच्या घरातली नातेसंबंध आहेत ते सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते आणि एक रिलेशन किंवा एक बॉन्डिंग असतं आपलं नवरा बायकोचं असेल आपल्या मुलांचं असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या नातेवाईकांचं असेल ते सुद्धा जोडण्यासाठी मदत होतं तरी अशी रजनीगंधा अगरबत्ती आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे ह्याचा सुगंध रजनीगंधासारखा आहे तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता कारण रोजच्या रोज आपल्याला फुलं आणणं शक्य नसतं रजनीगंधाची त्यामुळे तुम्ही रोज एक एक जर अगरबत्ती लावली तरी आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते शुद्ध होतं पॉझिटिव्ह होतं आणि आपल्या घरचं वातावरण हे मंगलमय होतं तर तुम्ही रजनीगंधा अगरबत्ती सुद्धा ऑर्डर करू शकता फक्त एकशे पंधरा ह्याची प्राइस आहे एकशे पंधरा ह्याची प्राईज आहे तसंच बघा हे सगळ्यात मोठं संपुष्टम आहे तुम्ही तर बघितलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात मोठं संपुष्ट हे संपुष्टम आहे आणि ह्याच्यामध्ये स्वामींची सात इंच मूर्ती किंवा स्वामींची पाच इंच मूर्ती किंवा सगळ्या देवी देवतांना अभिषेक करण्यासाठी हे सगळ्यात मोठं आमचं संपुष्टम आहे तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमधून खूप हेवी आहे म्हणजे तुमच्या दोन तीन पिढ्या सुद्धा ह्याच्यात देवा देवी देवतांना अभिषेक घालू शकतात एवढं चांगल्या क्वालिटीचं आणि जड आहे बरं का तर याला संपुष्टम असं म्हणतात किंवा सोमपात्र म्हणजे तुम्ही कोणी सोमपात्र म्हणतो कोणी संपुष्ट म्हणतं तर तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता तर असं हे आजचं कलेक्शन होतं तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील प्राईजबद्दल तर व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची प्राईस सांगितली जाईल आणि तुम्हाला व्हॉट्सअपला रिप्लाय दिला जाईल फक्त कॉल करू नका प्लीज व्हॉट्सअप मेसेज करा कॉल कोणाचे रिसिव्ह केले जात नाहीत तसंच आपल्याकडे सीओडी अवेलेबल नाही आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाहीये फक्त ऑनलाईन गुगल पे फोनपे पेमेंटची सुविधा अवेलेबल आहे तसंच तुम्ही जेव्हा कुरिअर जेव्हा ऑर्डर करता तेव्हा तुमची ऑर्डर लगेच डिस्पॅच होते एक जवळपासचं लोकेशन असेल तर दोन तीन दिवस लागतात दूरचं असेल तर चार पाच दिवस लागतात तसंच कुठं आउटसाईड खेडेगाव असेल तर एक आठ दिवस लागतात पण कुरियर हे तुम्हाला मिळतं तुम्ही विश्वास ठेवून बिंदास्त बुकिंग करू शकता आणि काही काही ताईंचे तुम्ही व्हिडिओमध्ये प्राईज का नाही सांगत कारण कसं असतं की खूप काही गोष्टी ह्या प्राईजवरून घडतात कारण जी निगेटिव्ह लोकं आहेत किंवा खूप त्रास देणारे लोक आहेत ते नको त्या कमेंट करत असतात आणि मग त्या कमेंटचा त्रास होतो त्यामुळे कधी कधी प्राईज मेन्शन केली जात नाही आणि कधीकधी काय होतं आज जी ही वस्तू जर आपल्याकडं आज जर एक पन्नास रुपयाला कोणती वस्तू मिळते पण काही दिवसांनी त्याचा रेट वाढतो वेंडरकडे मग अशा वेळी प्रॉब्लेम होतो की आपण एक प्राइस सांगतो नंतर वाढतात किमती जसं की स्वस्तिक दिवा मार्क तुम्ही घेतला तेव्हा थोडासा त्याची कॉस्ट होती पण आता आम्ही स्वस्तिक दिव्याची सुद्धा प्राइस करन कमी केलेली आहे कारण तो आम्हाला कमी